पारंपरिक पिकाला फाटा देऊन आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी धडपड करणारे राहुल पाटील यांनी आपल्या 1.5 एकर जमिनीमध्ये मुंबई पुण्यासह अन्य ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांना सांबर भाजी बनवण्यासाठी उपयोगात येणारे कोहळा पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारे नेटाफेम कंपनीच्या ड्रिपची सोय त्यांनी केली. यावरती 1 लाख रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीनं कोहळा पिकाची लागवड केली आहे. यासाठी एकूण ड्रिपसह एकूण लागवडीसह खर्च 1.5 लाख रुपये करण्यात आलाय. पोटच्या पोरासारखं त्यांनी या पिकाला सांभाळलंय. शेतामध्ये पीक भरभरून आलंय. सध्या काढणीचे दिवस संपले असले तरी बाजारपेठा बंद असल्यामुळे शेवटी शेतातच कोहळ्याचा ढिगारा करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील कोहळा उत्पादक शेतकरी राहुल पाटील यांनी आपल्या शेतात लावलेल्या कोहळा पीक काढणीला आलं असून देखील लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे पुणे मुंबई येथील मुख्य बाजारपेठा बंद असल्यामुळे 30 टन कोहळ्याचा ढिगारा शेतामध्येच गोळा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. तर 10 टन कोहळा हा झाडावरतीच आहे. संबंधित शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे ड्रिपची सबसिडी मिळावी यासाठी प्रस्ताव दिला, परंतु शासनानं याची दखल घेतली नाही आहे. त्यामुळे शासनाच्या या उदासीन धोरणावरती आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे आणि शासनानं ड्रिपची सबसिडी आणि पिकाचं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी साधारण 2-2.5 महिन्यापूर्वी 1.5 एकरावरती कोहळा लागवड पीक केली होती. नवीन ड्रिप केलं होतं नेटाफेम कंपनीचं. परत लागवडीपासून आतापर्यंत मी जवळपास ह्या कोहळा पिकासाठी 50,000 रुपये खर्च केलो आहे आणि नेमकं माझं पीक तोडणीस आल्यानंतर हे लॉकडाऊन झालं आणि हे फळ भाजीफळ असं आहे की मुंबई पुणे ह्या मार्केटलाच विकलं जाऊ शकते वाशी मार्केटला आणि तिथलं मार्केट बंद असल्यामुळं मी हे भाजीफळ मार्केटला घेऊन जाऊ शकलो नाही आणि जवळपास 8-10 दिवस झाले मी आता हे माझ्या रानातच शेतातच तोडून ठेवलं आहे. जवळपास 20-25 टन माल इथं ढीग मारून ठेवले तोडून आणि 10-15 टन माल रानामध्ये आहे, जागेवरतीच आहे. जवळपास माझं 1.5 ते 2 लाख रुपयाचा नुकसान झालेलं आहे. माझा आतापर्यंत केलेला लागवड खर्च देखील म्हणजे मी एकही फळ असं मार्केटला घेऊन जाऊ शकलेलं नाही. लागवड खर्चाचा तर विषयच नाही. तरी मला महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्र्याला एक माझी विनंती करतो की मला काहीतरी का होईना आर्थिक मदत मिळावी एवढीच माझी विनंती आहे. बरं, तुम्ही ड्रिपच्या सहाय्यानं या ठिकाणी लागवड करण्यात आली होती पण ड्रिपची नेमकी सबसिडी मिळाली नाही या संदर्भात? नेमकं ड्रिप करून पण जवळपास 4-5 महिने झाले, अजून सबसिडी कसली 1 रुपया सबसिडी जमा झालेली नाही आहे. या संदर्भात काही प्रस्ताव कृषी विभागाशी काही दिलेलं होतं का? हां, बोललो त्यांना वारंवार, काय ते वरूनच जमा झालं नाही असं तसं हे असं काय असंच बोलले त्यांनी. रुपे ज्वेलरीसी 24 तास तुळजापूर उस्मानाबाद.